नऊ वेळा भारतश्री मिळवलेल्या सुहास खामकरनं देशाच्या मातीशी गद्दारी केलेली आहे हाँगकाँगमध्ये झालेल्या ॲमॅच्युर ऑलिम्पिया या स्पर्धेमध्ये चक्क थायलंडकडून त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करून पदक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं पण याला महाराष्ट्राचा एक खेळाडू अपवाद ठरला आहे त्याने महाराष्ट्राचीच नाही तर भारताशीही गद्दारी केल्याचा आरोप होत आहे हा खेळाडू आहे कोल्हापूरचा रांगडा बॉडी बिल्डर सुहास खामकर सुहास खामकरनं हाँगकाँगमध्ये झालेल्या अमेच्युर ऑलिम्पिया स्पर्धेत चक्क थायलंडकडून प्रतिनिधित्व केलं विशेष म्हणजे ही बाब स्पर्धेच्या निकालानंतर स्पष्ट झाली या स्पर्धेत सुहासला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली